स्टैंडर्ड 6, सब्जेक्ट मैथमेटिक्स, यूनिट इक्वेशंस। लुक एट द फॉलोइंग ऑपरेशंस। 18 डिवाइडेड बाय 2, 50 माइनस 20, 19 माइनस 10, 6 मल्टीप्लाइड बाय 5, 50 डिवाइडेड बाय 2 एंड 5 मल्टीप्लाइड बाय 5। फ्रॉम दीज ऑपरेशंस द फॉलोइंग पेयर्स गिव्स आउट द सेम रिजल्ट। 18 डिवाइडेड बाय 2 एंड 19 माइनस 10, द सेकेंड वन इज 50 माइनस 20 एंड 6 मल्टीप्लाइड बाय 5 एंड थर्ड वन इज 50 डिवाइडेड बाय 2 एंड 5 मल्टीप्लाइड बाय 5। दीज पेयर्स गिव्स द सेम रिजल्ट। वर काही क्रिया दिलेल्या आहेत, त्यामधील समान उत्तरे असणाऱ्या क्रियांच्या जोड्या आपण खाली लिहिल्या आहेत। इक्वेशन्स। इफ द रिझल्ट ऑफ द डिफरंट ऑपरेशन्स ऑन द लेफ्ट अँड द राईट हँड साईड इज सेम, देन वी कॅन राईट इट विथ द हेल्प ऑफ इक्वल टू साईन। फॉर एक्झाम्पल, 18 डिवायडेड बाय 2 equal to 19 minus 10. Both these operations gives 9 as an answer. So, left hand side and right hand side are equal. Next one is 50 minus 20 and 6 multiplied by 5. And third one is 50 divided by 2 is equal to 5 multiplied by 5. Such an expression of equality is called an equation. अशा प्रकारे दर्शवलेली समानता म्हणजे समीकरण होय. Look at this weighing scale. Left hand side is equal to right hand side. Such a balance scale is like an equation. अशा प्रकारची समानता समीकरणामध्ये असते, डावी बाजू बरोबर उजवी बाजू। व्हेरिएबल, चल। अ लेटर यूज्ड इन प्लेस ऑफ अ नंबर इज कॉल्ड अ व्हेरिएबल। समीकरणामध्ये संख्येच्या ऐवजी वापरलेल्या अक्षराला चल असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल, ए प्लस 15 इज इक्वल टू 22। In this equation, A is the variable. Second one, y minus 10 is equal to 15. In this equation, y is the variable. Solving an equation. The value of the variable which balances or satisfies the equation is called the solution of the equation. चलाची कोणती किंमत समीकरणाच्या दोन्ही बाजूस समान करते ते शोधणे म्हणजे समीकरणाची उकल शोधणे। फॉर एक्झाम्पल, एम प्लस 5 इज इक्वल टू 12। इन धिस एक्झाम्पल अबाव द सोल्युशन टू द इक्वेशन एम प्लस 5 इज इक्वल टू 12 इज 7। एम प्लस 5 इज इक्वल टू 12 या समीकरणामध्ये यम या चलाची 7 किंमत घेतली असता समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात, म्हणजेच या समीकरणाची उकल 7 आहे। 7 अधिक 5 बरोबर 12। सॉल्विंग अन इक्वेशन। वाय प्लस 9 इज इक्वल टू 15। सेकंड स्टेप इज वाय प्लस 9 मायनस 9 इज इक्वल टू 15 मायनस 9। Subtracting 9 from both sides. Therefore, y plus 0 is equal to 6. It means y is equal to 6. The solution to the equation y plus 9 is equal to 15 is 6. Y plus 9 is equal to 15 या समीकरणामध्ये y या चलाची अशी किंमत आपल्याला शोधायची आहे की ज्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतील। यासाठी आपण दुसऱ्या पायरीमध्ये
समीकरणाच्या दोन्ही बाजूतून 9 वजा केले। समीकरणात जी क्रिया दिलेली आहे त्याच्या विरुद्ध क्रिया करावी म्हणजे समीकरणाची उकल शोधणे सोपे जाईल। समीकरणात बेरीज दिलेली आहे त्याच्या विरुद्ध क्रिया वजाबाकी म्हणून आपण दुसऱ्या पायरीला दोन्ही बाजूतून 9 वजा केले असता आपल्याला वाय या चलाची किंमत 6 ही मिळाली। हीच समीकरणाची उकल होय। 5m इज इक्वल टू 40। इन दिस एक्झाम्पल 5m मीन्स 5 मल्टीप्लाइड बाय m। इफ वी डिवाइड बोथ द साइड्स ऑफ द इक्वेशन बाय 5 देन वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ m। इन द नेक्स्ट स्टेप ऑन द लेफ्ट हँड साइड 5 1 5 मीन्स ओनली m इज रिमेनिंग एंड ऑन द राइट हँड साइड 5 8 40 मीन्स m इज इक्वल टू 8। द थर्ड इक्वेशन p अपॉन 5 इज इक्वल टू 9। इन द नेक्स्ट स्टेप मल्टीप्लाइंग बोथ साइड्स बाय 5 वी गेट p इज इक्वल टू 45 एज एन आंसर। विथ द हेल्प ऑफ दिस व्हिडिओ सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स। थैंक यू।